परंतु इथे तो मुख्य आहे ते मुख्यमंत्री स्वतःच असे खुंची स्वभावाचे स्वभावाचे कुठले त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगलेला होता किरीट सोमया संजय राऊतांनी प्रतिक्रिया तिने दिली होती पण मुख्यमंत्री ह्या सगळ्या कारवाई संदर्भात काहीही बोलले नव्हते पुढचे दोन तीन दिवस तरी एक मिनिट क्षमा करावो मुंबई महापालिका किंवा राज्य सरकार किंवा शिवसेनेचा जिथे कारोबार असते तिथे ठाकरे परिवारच राज्य चालवत असतो त्यांना विचारल्याशिवाय काही होते का व त्यांचे पर्सन संजय राऊत किती बोलत होते किती बोलत होते ते काय उद्धव ठाकरेंना विचारल्याशिवाय बोलत असेल का आज संजय राऊतची बोलती बंद झाली मला बरं नाही वाटत पण झाली ना बोलती बंद खरं त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघतोच होत आपण आहातच कारण तुम्ही आतापर्यंत अनेक घोटाळे बाहेर काढलेत आणि पालिकेचा तुम्ही जवळून अभ्यास देखील केलेला आहे मुंबईच्या महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते रवी राजा देखील आता आपल्या सोबत आहेत रवी राजा तुमच्या तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास तर केला असेलच पण त्याबरोबर हायकोर्टाने आता जे निरीक्षण नोंदवलंय पालिकेला हा सगळा खर्च द्यावा लागणार आहे तो कदाचित बांधकामादरम्यान असेल किंवा मूल्यमापन करताना कदाचित पैसेही द्यावे लागू शकतात त्याचा निर्णय नंतर होणार आहे पण तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे अशा सगळ्यांसाठी याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे पालिकेच्या वतीनं जेव्हा तुम्ही अत्यंत जवळून हा सगळा प्रकार बघितलेला होता कंगना रानावतच विधान आणि त्यानंतर ही सगळी कारवाई नाही आता माझ्याकडे हायकोर्टचे ऑर्डर समोर नाही आहे जे ऐकायला मिळेलं जे मला माहीत पडलेलं आहे जे हायकोर्टले ने सांगितलं आहे त्याचे अंमलबजावणी आणि खाटोकरपणे आम्ही स्वागत करत आहे कोर्ट जे आहे हे सर्वोच्च आहे आणि कोर्टने जे सांगितलेलं आहे की महानगरपालिकाने चुकी केली आहे तो त्याचे पूर्णपणे महानगरपालिका पैसा भरावा लागणार असा कोर्ट सांगतात तो करायला पाहिजे दुसरी असं मला माहीत पडलेला आहे की कोर्टने असं सांगितलेलं आहे आणि ताकीद दिलेला आहे कंगना राऊतला की तुम्ही असं पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर हे सगळं सांगायचं नाही हे बरोबर नाही आहे मुंबईमध्ये राहून तुम्ही पीओ के सांगतात कोर्टने त्याला फटकार दिलेला आहे तर असा न्यायालयाने जे सांगितलेलं आहे त्याचे पूर्ण स्वागत आहे आणि याच्या नंतर महानगरपालिका जेव्हा नोटीस देतात आणि काय कारवाई करतात त्याला सोच विचार करून प्रोसिजर ऑफ लॉ फॉलो करून करायला पाहिजे असं माझ्या मागणी आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतोय की रवीराजा यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आणि त्यांनी असं म्हटलं आहे की यापुढे नुकसानीचं मूल्यमापन तर केलं जाणारच आहे पण त्याचबरोबर कंगनाला नेमकं हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं हे देखील आता ते बोलत होते आणि रवीराजा तुम्ही देखील यात सहभागी झाला तुमचेही आणि भाजपचे नेते किरीट सोमया देखील या चर्चेमध्ये सहभागी झाले या दोघांचेही आभार वृत्त मालिका आपण पाहणार आहोत न्यूज एटीन लोकमतची महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं या एक वर्षामध्ये काय कामं झाली काय झाली नाहीत जी आव्हानं समोर उभी होती कोरोना महामारी सकट त्या आव्हानांचा या सरकारनं कसा सामना केला हे सगळं आपण बोलूया आपण त्याआधी एक छोटा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत